पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा क्रमांक तेहतीस आणि चौतीस शुक्रवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात घेण्यात आल्या यामध्ये अनुक्रमे एकोणीस आणि पाच विषय अजेंड्यावर होते दुपारी बारा वाजता स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली यामध्ये महापालिकेच्या शिल्लक निधीची गुंतवणूक ही राष्ट्रीयकृत बँकेस करण्यास मंजुरी देण्यात आली या सभेत कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी लागणारे किट जंतुनाशके हॅन्डग्लोव मास्क इत्यादी खरेदीसाठी झालेल्या खर्चास आणि नवीन खरेदीसाठी लागणाऱ्या दराला मान्यता देण्यात आली आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी आरोग्य अधिकारी परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करून घेण्यासही मंजुरी देण्यात आली इंडिया बुसच्या कोन येथील इमारती विलगीकरण कक्षासाठी महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत त्यामधील उद्वाहन दुरुस्ती आणि देखरेख करण्यासाठीच्या खर्चासही सभेत मान्यता देण्यात आली या सभेत अमृत कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजना टप्पा चार फेज एक करिता उध्व वाहिनी व वितरण वाहिनी राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणी छेदून पुश ट्रू पद्धतीने टाकण्याच्या कामाला तसेच पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले आहेत त्या ठिकाणीही पाईप टाकताना पुष्ट्रू पद्धतीचा वापर करावा असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतुनाशके किट आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आणि तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधीही असल्याचे दाखवून दिले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट